हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पनवेल तालुक्यातील गव्हाण कोपर उल्वेनोड येथेही विविध मंडळांच्या वतीने शिवजयंतीचे कार्यक्रमाचे आयोजन करून महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तसेच प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पनवेल तालुक्यातील गव्हाण कोपर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. उल्वेनोड मधील खारकोपर रेल्वे स्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. तेथेही रयतेच्या राजाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष जय एम म्हात्रे, अरुणशेठ भगत, सरचिटणीस महेंद्र घरत, गव्हाणच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, वसंत म्हात्रे, जयवंत देशमुख, किशोर पाटील, अनंता ठाकूर, नावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, विश्वनाथ कोळी, मनोज घरत, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, सुनीता घरत, उषा देशमुख, अर्चना मिश्रा, सुजाता पाटील, आनंद देशमुख, कमलाकर देशमुख, वसंत पाटील, सुधीर ठाकूर, जयश्री घरत, अशोक कडू, व्ही के ठाकूर, पी के ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. चौक येथील प्रशांत शांताराम देशमुख यांनी लिहिलेल्या जय शिवराय या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. पुतळ्याचं काम हे ह्या डिसेंबर 23 पर्यंत पुलाचं काम पूर्ण होण्याची साधारणतः शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मागं पुढे जरी झालेलं असलं तरी शिडकोनं MMRDAला एक पत्र दिलेलं आहे. शिडकोनं त्यांना सांगितलं आहे की ही 1.25 एकर जागा जी पुतळ्याची जी आहे, गार्डनची जागा ती म्हणत आहेत, आपल्या दृष्टीनं पुतळ्याची जागा, तर ही जागा जी आहे ती पहिल्यांदा लवकर द्या ताब्यात. म्हणजे बाकी पूल होईल त्याला होईल, पण ही जागा आपल्या ताब्यात लवकर द्यावी अशा प्रकारचं MMRDAने त्यांना कळवलेलं आहे. आणि अपेक्षित आहे इथल्या टाटाच्या साहेब लोकांचं की जूनपर्यंत साधारणतः ही बरीचशी जागा आपल्याला पूर्ण 1.25 एकर जागा जी आहे ती ते आपल्याला मोकळी करून देणार आहेत. आणि त्याच्यानंतर शिडकोनं इथं 75 लाख रुपयाचं गार्डनचं काम काढलं होतं. मधल्या काळात ते लेट झाल्याकारण ते कॅन्सल केलं आहे, पण त्यामुळं आता हे 75 लाखाच्याऐवजी आता 1.25 कोटी झालं तर आपल्याला काय फरक पडत नाही. पण ते गार्डनचं काम जे आहे आपल्या पुतळ्याची जागा सोडून मध्यंतरी पुतळा आणि बाजूला जे आता महेंद्र घरतांनी पुण्यावरनं एक आर्किटेक्चर आणले होते त्यांनी डिझाईन केलेले आहेत. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचं साधारणतः तिथं त्यांच्या मार्फत उभारून एक ऑफिस, एक आपल्या पुतळा कमिटीचं ऑफिस आणि आपल्या सगळ्या हे करायचं आहे, तर त्यासाठी ती गॅलरी वगैरे तयार करायची आहे. आणि ते काम आपल्याला पुढल्या वर्षी नक्कीच सुरू होईल. म्हणजे पुढल्या शेवटी त्याला येत असताना इथं गार्डन बिल्डरचं काम जे आहे ते बऱ्यापैकी झालेलं असेल. आणि त्या दृष्टीनं आपण हक्काची जागा गेल्या वर्षापासून व्यवहार सुरू केलेली आहे आणि प्रत्यक्ष आपल्या पुढल्या वर्षापर्यंत ताब्यात घेऊन आपण इथं मोठ्या उत्साहामध्ये आपण शिवजयंती साजरी करू. भगतसाहेबांचा पुतळा आणि समाज मंदिर कोपरचा वगैरे आता जो शिवाजयंतीचा पुतळा आहे तिथं करण्याच्या बाबतीत नियोजन आपण केलेलं आहे, त्यातलाही मान्यता मिळेल. आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं, भगतसाहेबांच्या आशीर्वादानं त्यांचं एक आशीर्वाद घेऊन आणि त्यांच्या रस्त्यानं आपण जाऊन आपल्या गावकऱ्यांकरता जे जे काय पाहिजे ते इथून मिळवून घेऊ.